भाषांतर परिचय। नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। धरा तिसरा कार्यक्रम चौथा म्हणजे भाषांतर परिचय। आपण बोलत असताना नेहमी भाषांतराचे मदत घेत असतो, तेव्हा आजचा कार्यक्रम भाषांतरावर आधारित आहे। चला आपण सुरू करूया। या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला भाषांतर कसे करावे यावर माहिती मिळेल। भाषांतर म्हणजे काय? भाषांतर म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आशय व्यक्त करणे। भाषांतर इंग्लिश भाषेतून मराठी भाषेत व मराठी भाषेतून इंग्लिश भाषेत असे दोन प्रकारे करता येतील। इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना पुष्कळ गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे। इंग्रजीची रचना पद्धती मराठीपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते। इंग्रजी वाक्यरचनेत मुख्य कर्त्याच्या पाठोपाठ क्रियापद येते आणि त्यानंतर कर्म इत्यादी घटक येतात। उदाहरण, राज ईट्स एन ॲपल। इथे राज करता आहे, ईट्स क्रियापद आहे, एन ॲपल कर्म आहे। राज एक सफरचंद खातो। इथे राज करता आहे, एक सफरचंद कर्म आहे आणि खातो क्रियापद आहे। प्रश्नार्थी शब्द इंटरोगेटिव वर्ड्स। काय म्हणजे व्हाट, कोण म्हणजे हु, कोणाला म्हणजे हुम, केव्हा म्हणजे व्हेन, कोठे म्हणजे वेअर, कोणता कोणती कोणत्या कोणते म्हणजे विच, कोणाचा कोणाची कोणाच्या कोणाचे म्हणजे हूज, का म्हणजे वाय, कसा कसे कशी म्हणजे हाव। चला आता काही भाषांतरित वाक्ये वाचू। माझे घर। हे माझे घर आहे। This is my house. माझे घर सुंदर आहे। My house is beautiful. आमचा दिवाणखाना खूप मोठा आहे। Our living room is very big. प्रश्न, पुढील वाक्ये मराठीत लिहा। I am a student of grade 7. Every Monday, I go to the temple. Mother likes to drink coffee. Ravi is my brother. The sun is shining in the sky. या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला भाषांतर कसे करावे यावर माहिती मिळाली असेल।
तुम्ही भाषांतर करताना दिलेली माहिती नीट वाचा, समजून घ्या आणि मग भाषांतर करा. आमचा कार्यक्रम इथेच संपतो आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.